सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भरवण्यात येणारा जनावरांचा आठवडी बाजार आज 25 फेब्रुवारी 2021 रोजी पोलिसांनी रोखले. आज गुरुवारी या बाजारात लोकांनी आपले जनावर आणले होते, व्यापारी सुद्धा आले होते. बाजारात एकच गर्दी जमली होती म्हणून खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबोलकर आपल्या सहयोगी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत दाखल झाले व त्यांनी व्यापारी आणि पशु मालकांना परत जाण्यासाठी सांगितले. व्यापाऱ्यांनी आणि पशु मालकांनी आपापले जनावर चार चाकी वाहनात परत नेले. खामगाव शहरात जनावरांचा मोठा बाजारपेठ आहे. येथे राज्यातील तसेच राजस्थान येथील जनावर आणले जात आहे, त्यामुळे ह्या बाजारपेठ अत्यंत महत्वपूर्ण ठरते. गुरुवारच्या आठवडी जनावरांच्या बाजारात राज्याच्या कोपऱ्यातून वेगवेगळ्या प्रकारची जनावरे विक्रीस आणली जातात. या बाजारात कोट्यवधीची उलाढाल होत असते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज पोलिसांकडून बंद करण्यात आले. शासनाने जिल्ह्यात 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन असल्याने बाजारातून जनावरांना परत घेऊन जावे लागले. कोरोनाच्या संकटामुळे असलेली जिल्हा बंदी, लॉकडाऊन व कोरोनाची धास्ती यामुळे तसेच जिल्हा अधिकारी एस राममूर्तीच्या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून पोलिसांनी बाजार बंद केले. कोरोनामुळे व लॉकडाऊन असल्यामुळे अधिक प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आणता आली नाही. परिणामी जनावरांच्या आठवडी बाजारातून होणारी उलाढाली ठप्प झाल्याने बाजार समितीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.